कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाच्या आणि अर्थकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ठरलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या फेरीतील उत्पादक गट क्रमांक एकमध्ये म्हाडिक गटाने जवळपास सातशे ते आठशे मतांची आघाडी घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे यामध्ये उत्पादक गट क्रमांक एक मध्ये विजय भोसले महाडिक गट बत्तीसशे चव्वेचाळीस संजय मगदूम महाडिक गट एकतीसशे एकोणसत्तर शालन बेनाडे सतीश पाटील गट चोवीसशे एक्केचाळीस आणि किरण भोसले सतीश पाटील गट चोवीसशे तेरा अशा पद्धतीचा आकडा हा सूत्रांकडून त्या ठिकाणी देण्यात आला आहे एकूण आतापर्यंत जवळपास पाच हजार सहाशे मतं मोजली असून मोजलेल्या मतापैकी एकूण सातशे ते आठशे मतांची आघाडी महाडिक गटाने घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही यंदा कोल्हापूरमध्ये अतिशय चुरशीची निवडणूक झाली असून या निवडणुकीकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं त्यामध्ये आता मतमोजणीला सुरुवात झाली असून हळूहळू जस जसे कौल हाती येतील तसा एकूण या कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल काय असणार हे चित्रदारिकांनी स्पष्ट होणार आहे